आता आपण पाहणार आहोत चिवड्यासाठी पूर्वतयारी, पोहे कसे भाजावेत। त्यासाठी आधी आपण पातळ पोहे घेऊया। अर्थातच सगळे पोहे आपण असे चाळणीने चाळून घेऊया। त्यातला बारीक चुरा असेल, काही कडे वगैरे असतील तर ते निघून जातात। तुम्ही बघू शकता खाली असा बारीक बारीक चुरा पडला आहे, त्यामुळे कचकच पण असते। अशा प्रकारे आपण पोहे स्वच्छ करून घ्यायचे आणि एका मोठा कढईत काढून घेऊया। असे सगळे चाळून आता पोहे स्वच्छ झालेले आहेत, तर आपण सगळे मोठ्या कढईत काढून घेऊया। मंद गॅसवर असं पोहे भाजून घ्यायचे, मोठा गॅस ठेवायचा नाही, जसं पोहे चालते परत। पोहे भाजण्याची क्रिया पण खूप महत्त्वाची असते, असे सावकाशच भाजावे लागतात। खालती करपले किंवा चोरा चिवडा पण बिघडून जातो, त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून सावकाश पोहे भाजून घ्यावेत। साधारण 10 मिनिटांमध्ये पोहे भाजून कुरकुरीत होतात। बघूया आपण पोहे भाजताना तेल तूप काही घालू नये, हे पण महत्त्वाचे आहे। कोरडेच भाजून घ्यायचे। पोहे चांगले फुलले आहेत बघू शकता तुम्ही, कुरकुरीत झाले आहेत। आता गॅस बंद करूया आपण। अशा प्रकारे आपले पोह्याच्या भाजून मस्त कुरकुरीत झाले आहेत, चिवडा करण्यासाठी तयार आहेत।